जे काही हवंय ते झी5 ऍप वर झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ईशासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि आता तर ती माझी बायको आहे. त्यामुळे यानंतर जे काही करणार आहे पुढे जाऊन ते सगळं ईशा करणार आहे. जे माझं नाही ते माझं होऊ शकतं. आमच्या घरात ईशाला आणून मी एक पाऊल पुढे टाकलंय. ईशा एका मातीच्या गोळ्यासारखी आणि या मातीच्या गोळ्याला मी मला पाहिजे तसा आकार देणार आहे. विलास तिला शिकवणार, तिला घडवणार हे आव्हान मी घेतलंय आणि मी प्रूव्ह करणार की ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. ईशाला जर माझ्या प्लॅनसाठी मला वापरायचं असेल तर तिची जन्मतारीख ही राजनंदिनी गेल्यानंतरची असली पाहिजे होती. हे काय जन्म दाखला ईशाचा वाच काय 7 ऑक्टोबर 1998 ते राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 10 महिन्यांनी ईशाचा जन्म झाला. आता ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा महत्वाचा आहे. नाही याला म्हणतात नशिबाचा कौल झेंडे. एकदा ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे आईसाहेबांना पटलं की ते त्यांची मालमत्ता तिच्या नावावर करतील. कारण त्यांचा राजनंदिनीवर जीव होता आणि माझं काम सोपं होईल. मी तुला सांगतो ईशा कधीच राजनंदिनी होऊ शकणार नाही. लिहून घेतो ईशा ही ईशाच आहे आणि ती ईशाच राहणार. तूच मला आईसाहेबांना फोन करून पिन मारायला सांगितलं ती ईशा ऑफिसमध्ये येणं गरजेचं आहे. मगच तुझ्या प्लॅनचा पहिला अध्याय सुरू होईल ना. मग चिडून असं का बोललास तू? ती घाबरली असेल ना. मला असं वाटतं की ऑफिसला येणार नाही विक्रांत. ती ऑफिसला येणार बघशील तू. सर मी नाही येते ऑफिसला. तुझा नेम चुकला विक्रांत. जयदीप इकडे मिटिंगवर मिटिंग करतोय. लंगडा घोडा दौड रहा आहे विक्रांत. बघूया या रेसमध्ये किती पुढे जातोय ते. मी तुला म्हटलं होतं तुला हवं तसंच सगळे कसे वागतील विक्रांत. साहेब मला माफ करा. मी हरलो आहे साहेब. मला मला खरंच माफ करा. विक्रांतना मदत व्हायला हवी. त्यांचा स्ट्रेस कमी व्हायला हवा. त्यांचं मन कसं राखायचं ही तुझी जबाबदारी होती. स्वतः जायचं नाही आणि दुसऱ्यांना पाठवायचं हे बरोबर नाही ना. सर पाणी घ्या ना. नाही नकोय मला. तुम्ही चिडलायत ना माझ्यावर. नाही ईशा मला खरंच पाणी नकोय. सर मी जयदीप भाऊजींना ऑफिसला पाठवलं हे चुकलं माझं. हो ना ईशा मी तू चुकलीस म्हणून तुझ्याकडे बोट टाकणार नाही. कारण तसं जर मी केलं तर एक बोट जरी तुझ्याकडे असलं ना तरी सुद्धा त्याची 3 बोटं माझ्याकडे आहेत याची मला कल्पना आहे. त्यामुळे चूक तुमची नाही आहे, चूक माझी आहे. सर तुमची काय चूक आहे याच्यात? ईशा तू जयदीपला ऑफिसमध्ये खूप चांगल्या उद्देशाने पाठवत होतीस आणि जयदीपने तसं केलंच होतं. आता त्याचे परिणाम काय झाले
याचा दोष तुझा किंवा जयदीपचा कसा असू शकतो? मी लक्ष द्यायला पाहिजे होत, म्हणजे मी नाही दिला, मी रिलॅक्स राहिलो. सर पण तुम्ही रिलॅक्स व्हावं हाच तर हेतू होता ना. ईशा, आपण जेव्हा एखादा बिझनेस करत असतो तेव्हा इतकं रिलॅक्स होऊन नाही चालत. रिलॅक्स होण्याचा विचार सुद्धा तुमच्या मनात नाही आला पाहिजे. जयदीपने ते टाइम मशीन घेतलं, अर्थात माझा स्ट्रेस कमी करण्यासाठी घेतलं, पण मी सगळं त्याच्यावर सोपून द्यायला नको होतं. मी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे होतं. नाही पण सर, तुम्ही जयदीप भाऊजींवर विश्वास ठेवलात ना. मी तुला परत एकदा तेच सांगतोय की माझा जयदीपवर विश्वास आहे अजूनही. जयदीप जे काही डील करतो ते चांगल्यासाठीच करतो, पण म्हणून आपल्याला जे वाटतं ते आपण आपल्या विचाराने ठरवावं लागतं आणि त्याप्रमाणे कार्यही करावं लागतं. सगळ्या गोष्टी दुसऱ्यावर विश्वास टाकून होत नाही. दिशा, आपल्याला जे वाटतं ते आपण आपल्या विचाराने ठरवावं लागतं आणि त्याप्रमाणे कार्यही करावं लागतं. सगळ्या गोष्टी दुसऱ्यावर विश्वास टाकून होत नाही. दिशा, अटेंशन एव्हरीबडी. वाव ईशा, यू आर बॅक. ईशाने पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायचा निर्णय घेतलाय. मला असं वाटतं की आपण सगळे मिळून तिचं स्वागत केलं पाहिजे. टाळ्या वाजवा सगळे. एकदा बघ तुझं केबिन कसं आहे. सर बघायची गरजच नाही, तुम्ही माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर असते. इतकं वेड प्रेम करून ऐकणार ईशा? प्रेम वेड नसेल तर त्यात काय मजा आहे. पण आम्ही जाऊन काय करणार? दोषा तर तुमच्या नावाचं लावलाय त्यांनी. पण आम्ही नाही जाऊ शकत येसू. आणि खरं सांगायचं तर मनातून वाटत नाही आम्हाला जावंस, कारण त्यांच्या चुकाच तेवढ्या मोठ्या आहेत. त्या चुकांकडे दुर्लक्ष करून आम्ही गेलो तर चुकीचा संदेश रयतेत जाईल. स्वराज्य द्रोह्यांचं फावेल, त्याचं भय नाही सहू. याचा अर्थ त्यांच्या चुकांना माफी नाही. नक्कीच नाही. कुंकू वा, अक्षता पण वा, फुला ठेव. आता फक्त लग्नाचो ना बार उडवूचो हा. आपण एवढ्या जोरात उडवूचो हा ना की सगळ्यांचे कांटोळे बसू होये. अगं काही काय बोलतेस, मी कुठं काय केलं यार? मग तुझ्यामुळेच खराब झाला ना. अगं ती कूपन तू आणलीस बच्चात. पण मी असं का म्हणाले, कारण तुझ्याकडे मनी नाहीये. गॅरी, टेल गॅरी टू डू समथिंग. काहीतरी करायला सांग. काय करतोय तो? त्याला ना जास्त पैसे कमवायला सांग. ए मम्मा, ही इज ट्राइंग. शरू बेबी, तू का नाही काही करत आहेस? डू समथिंग ना फॉर युअर सेल्फ. मम्मी काय करू, मी आता गृहिणी आहे ना. कम ऑन शनू बेबी, ती पण गृहिणी आहे ना सो कॉल्ड. पण ती पण जॉब करते ना. ऍक्च्युली मला पण जॉब करायचं आहे आणि मला पण पैसे हवे. कशाला हवेत पैसे? उडवायला? मला पैसे हवेत. ओके, मला पैसे संसारासाठी हवेत. अच्छा, तुला संसारासाठी पैसे हवेत का? येस नक्की. हो, य आधी घरची कामं नीट कर, मग बघू आपण. मामा, जीजी, नाना, मी परत आर्मीत जाणार आहे. तू तरी समजव किती आणला. जो यांचा निर्णय तोच माझा निर्णय. काय व्यवसाय तुमचा? लहान बाळांचे कपडे बनवणं. लहान बाळांचे? न्यूबॉर्नचे. हो, मी दादर स्टेशनला ज्या वेळेला ब्रिज बांधत होते त्या ब्रिजवरती मी चड्डा विकायला बसायची. पण ते भैया लोक मला तिथून उठवून द्यायचे. मग मी छत्रीमध्ये ठेवायची, मी छत्री बंद करायची. छत्री चड्डा ठेवायची. छत्री उघडलं की व्यवसाय. व्यवसाय लोक आली की छत्री बंद करायची. काय स्ट्रगल केला असेल हो त्यावेळेला. नाही पण ती आयडिया आधी आमच्या डोक्यात आली ते ज्यादा महत्वाचं. वहिनी, तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगा. गांधली पंची लिंक तुटाय नको.
ते रिपोर्टर समोर काय इज्जत राहिली हो आमची राणा भाऊची. मी माफी मागतो. माफी मागून काय बी होणार नाही आता. मग काय करू तुम्ही सांगा. माग जाऊबाईसने शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही अख्खा गावाच्या भितड रंगवल्या होत्या, तसंच आमच्यासाठी बी काहीतरी करा. नंदिता गायकवाडांचा इजय असो आणि अंजली गायकवाड मुर्दाबाद असं लिहा आणि आमचं समर्थक म्हणून तुमचं नाव टाका.